नमस्कार गुड मॉर्निंग बघा काल चाकणला भारत केसरीचं मैदान झालं आणि या भारत केसरीच्या मैदानामध्ये खूप सुंदर आयोजन केलं त्याबद्दल आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो कारण महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट आयोजनापैकी एक असं आयोजन होतं या शर्यतीमध्ये जे बैल जिंकले त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो बघा कालची जी शर्यत होती ती बैलगाडी शर्यताला क्षेत्राला एक शिस्त लावणारी शर्यत म्हणून या शर्यतीकडे मी पाहतो कारण ज्या पद्धतीला सुट्टीचं नियोजन होतं फाट्यांची रचना होती पब्लिकचं ज्या पद्धतीनं बॅरिकेड्स उभे केले होते खूप भारी भारी वाटलं कारण अलीकडच्या कालखंडामध्ये सुट्टीवरून खूप वादविवाद होत होते सुट्टीला काही गाड्या पुढं सुटत होत्या त्याच्यावरून सुद्धा अनेक वाद झाले त्याचबरोबर झेंडा सुद्धा उत्तम कामगिरी केली निकाली सुद्धा उत्तम कामगिरी केली या मैदानामध्ये थारचा मानकरी ठरला सप्तहिंद केसरी असणारा आपला सुंदर आणि हरण्या खऱ्या अर्थानं या जोडीचं कौतुक करावं एवढं कमी आहे कारण मांगडे तात्यांचा ज्या पद्धती पद्धतीनं सुंदरवर जीव आहे तर त्या जीवा पोटी हा सुंदर पळला आणि खऱ्या अर्थानं कडणं क्रमांक एक केला ही खूप वाखलण्याजोगी गोष्ट आहे त्याबद्दल सुंदर आणि हरण्याचं मनापासून अभिनंदन त्याच्यानंतर दुसरा क्रमांक केला बुलडाणा एक्सप्रेस बाब्या आणि शेवाळे आबांचा बावऱ्या हीसुद्धा गाडी सुंदर पळली त्याबद्दल देखील त्यांचा आभार कारण बाब्या आणि बावऱ्याची गाडी मध्यंतरी पळशीच्या मैदानामध्ये लॉबिटच झाली होती फायनलला आणि त्यामुळे थोडेसे काही बाब्या समर्थक असतील बावऱ्या समर्थक नाराज झाले होते पण त्यांना नाराज यावेळेस होऊ दिले नाही भारत केसरीच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे टाटा एचे मानकरी ठरले त्याबद्दल त्यांचं देखील आभार तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आपला पिष्टन आणि सरपंच खऱ्या अर्थाने खूप सुंदर जोडी आहे ही अजितदादा केसरीमध्ये सुद्धा फायनलला होती मध्यंतरी सुद्धा एक फायनल या जोडीनं केला होता आणि त्याच्यानंतर आता सुद्धा ही जोडी गुलालात राहिली म्हणजे जेव्हा जेव्हा ही जोडी पळते ती गुलालात राहते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक होतं ते आपल्याला मिळालं षष्टमे हिंद केसरी बकासूर आणि सरजा दोन्ही गाड्या चांगल्याच पळाल्या थोडंसं सुट्टीला अडचण झाली होती थोडंसं बकासूरला मागे सारत असताना गाड्या सुटल्या त्याच्यामुळं सुट्टीला आपला थोडीशी गाडी मागे राहिली आणि परिणामी आपल्याला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावं लागलं तर लक्षात ठेवा की जे जे बैलगाडी म्हणजे पंचम क्रमांक ज्यांनी पटकावला असेल षष्टम असेल सातवा असेल आठवा नववा फायनलला ज्या ज्या गाड्या राहिल्या त्या सर्व गाडी मालकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन देखील व्यक्त करतो कारण एवढ्या मोठ्या भान भारत केसरीच्या मैदानात गुलालात राहणं सोपी गोष्ट नव्हती कारण ज्या पद्धतीनं स्पर्धा खूप तीव्र होती कारण या स्पर्धेमध्ये खूप लांबून बैलगाड्या आल्या होत्या विशेष करून नाशिक भागातील बैलगाड्यांचं आपल्याला या मैदानावरती वर्चस्व पाहायला मिळालं कारण बऱ्यापैकी म्हणजे जे काही प्रामुख्यानं गट झाले या अठ्ठावन्न गटामध्ये पंचवीस ते तीस गट फक्त नाशिकवाल्यांना मारले म्हणजे बघा की आता बैलगाडी क्षेत्रात छकडी क्षेत्रात खूप Uh, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून बैल यायला लागल्यात म्हणजे नाशिक असू द्या यवतमाळ असू द्या त्याच्यानंतर विदर्भ असू द्या मराठवाडा असू द्या कोकणातून सुद्धा बैल आलेली होती का काल काल काय काय का बैल तर एम पीमधून पण आली होती त्याच्यामुळं खूप तगडं आव्हान होतं आणि या तगड्या आव्हानामध्ये ज्या 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 गाडी मालकांना गट पास केले त्यांचं देखील मी मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो त्याचबरोबर ज्या बैलगाडा मालकांनी यात सहभाग घेतला त्यांचं सुद्धा आभार आणि अभिनंदन कारण एवढी मोठी महान भारत केसरीची शर्यत आणि या शर्यतीत सहभागी होणं हे सुद्धा खूप भाग्याचं आहे बघा प्रत्येक वेळेस विजय मिळतोच असं नाही कधी कधी हार सुद्धा पाचवावी लागते आणि या पराभवातून काहीतरी शिकायचं असतं जर तुम्ही पराभवातून शिकला तर भविष्यात तुमची वाटचाल नक्कीच चांगली असेल आपलं काय चुकलं याच्यातून आपल्याला कळलं पाहिजे नक्कीच प्रत्येक बैल असतो तो चांगलाच पळतो पण कुठं ना कुठं तरी काही गोष्टी चुकत असतात कधी कुणाची सुट्टीला नियोजन चुकतं कधी कुणाचा पैरा चुकतो कधी कुणाचा ड्रायव्हर चुकतो या सगळ्यांवरती जर आपण विचार केला व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्ही सुद्धा विजयाचे मानकरी होऊ शकतात कसं आहे की आपलं नियोजन खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर बैलाला सुद्धा आराम पाहिजे बैलाचं सुद्धा परफेक्ट नियोजन पाहिजे व्यवस्थितरित्या त्याला आहार पाहिजे सगळ्या गोष्टींची सांगड जुळून आली ना, ना तर कोणताही बैल महाराष्ट्रातला हिंद केसरी होऊ शकतो फायनलचा गुलालाचा मानकरी होऊ शकतो फक्त आपल्याला व्यवस्थितरित्या नियोजन करता आलं पाहिजे पहिलेसुद्धा व्यवस्थित ठेवा सुट्टी मेकर व्यवस्थित ठेवा सगळ्या गोष्टी जुळून आणा पराभव झाला आहे म्हणून खचून जाऊ नका पुन्हा जिद्दीनं पेटून उठा आणि पुढच्या वेळेस आपली गाडी गुलालात कशी राहील याचा विचार करा येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीच्या शर्यती होणार आहेत ज्या पद्धतीनं महान भारत केसरीवाल्यानं सुट्टीचं नियोजन केलं होतं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व संयोजक याचा आयोजक विचार करतील आणि त्या पद्धतीनं सुट्टीचं नियोजन करतील जर अशाच पद्धतीनं जर महाराष्ट्रात सुट्टीचं नियोजन झालं तर एक शर्यत क्षेत्राला नक्कीच शिस्त लागेल आणि शर्यत क्षेत्राला शिस्त लागण्याजोगी वाखण्याजोगं जर मैदान असेल तर कालचं भारत केसरीचं मैदान होतं खूप आयोजकांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एक शर्यत क्षेत्राला दिशा दिली शर्यत क्षेत्राला दिशा ऑलरेडी होती पण मध्यंतरीच्या काळामध्ये सुट्टीवरून बरेच वाद झाले होते एक सुट्टीला आदर्श अशी संकल्प त्यांनी महाराष्ट्रात राबवली त्याबद्दल देखील त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आगामी शर्यतीसाठी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालकांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र